नमस्कार, आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे वेब 77। मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणातला आजचा हा 6वा दिवस आहे आणि या आजच्या या 6व्या दिवशी आंदोलनाच्या संदर्भाने सरकारकडून काय अपेक्षित आहे आणि नेमकं काय विचाराधीन आहे आणि नेमकं काय घडतंय या संदर्भाने उपोषणकर्त्यांकडून आपण भूमिका जाणून घेणार आहोत। त्यासोबतच आज या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बसव ब्रिगेडचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित झालेले, त्यांचे आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आजचा तुमच्या या आमरण साखळी उपोषणाचा 6वा दिवस आहे, तर या 6व्या दिवशी नेमकी सरकारमध्ये चालू असलेली हालचाल आणि नेमकी काय दशा आणि दिशा आजच्या दिवशी आहे काय सांगाल? आज 6वा दिवस, कारण की आम्ही सर्व समाज बांधव आज अमृत महोत्सव जरी असला एका दृष्टीने आम्हाला आनंदाचा दिवस असला तरी आमच्या समाज बांधवावर जो आतापर्यंत अन्याय होत चाललाय तो खरखरच आम्हाला देखील सुद्धा वाटत होतं की सरकार आतापर्यंत 4-2 वर्षाला आरक्षण दिलं कोण असं आम्हाला पूस लावत होतं, पण आम्हाला कोणतं राजकारणाचं आरक्षण नको किंवा राजकीय आरक्षण न घेता शैक्षणिक आरक्षण हवं आहे, म्हणून आमचा हा लढा आहे। मनोज जरंगे पाटील यांचा 16-17 दिवस जो लढा चालला त्याला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातल्या पहिल्या दिवशी आम्ही देखील सुद्धा शिरूर ताजबंदला अगदी चांगल्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण केलं, एक दिवस लक्षणे बंद केलं। आज 6वा दिवस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिरूर ताजबंदचा जरी असला तरी पूर्ण नियोजन समितीनं आम्हाला जो निरोप दिला त्या पद्धतीने आमच्या समाज बांधवाच्या वतीनं मनोज जरंगे पाटलाचं एक नेतृत्व खंबीर असं भेटलं, म्हणून आम्हाला सांगा वाटतं की आम्ही त्यांचा आदेश येईपर्यंत साखळी उपोषण मार्गाने आम्ही त्यांनी जो आदेश देतील तोपर्यंत आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार। या ठिकाणी समाजामध्ये मुलांना बाळांना शिकवत असताना, शिक्षण देत असताना, नोकरी मिळवत असताना प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते माझ्या मुलाला त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे, मग ते शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल, पण ही जागा मिळवण्यासाठीचा जो हा लढा आहे, ही धडपड आहे, या धडपडीला पाठिंबा देण्यासाठी इतर समाजातील नेतृत्व संघटना सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि त्याचाच भाग आज या ठिकाणी बसव ब्रिगेडचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडे मध्ये। आज या ठिकाणी तुम्ही मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, तर नेमकी तुमची भूमिका, तुमचं मत काय असणार आहे, काय सांगा? सर्वप्रथम जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय बसवांना। सर, खरं पाहिलं तर ज्या छत्रपती शिवरायांचे उपकार त्या महाराष्ट्रावरच नाही तर तमाम या भारतावर आहेत आणि त्या अनुषंगानं जे आमचे मराठा बांधव आहेत, ज्या लिंगायत समाजाने 24 ते 25 मोर्चे या देशामध्ये काढले त्याच पद्धतीने आज जवळपास 30 ते 35 वर्षापासूनचा आमचा मराठा समाजाचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाला आम्ही जवळून पाहतोच। आणि म्हणून काही दिवसापूर्वी जो अमानुष लाठीचार्ज झाला, जे आमचे मराठा बांधव जे उपोषणाला बसले होते आणि त्यांच्यावर जे हिटलरशाही जी वापरण्यात आली, आम्हाला कुणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही सर, पण ही जी अन्याय अत्याचार चालू आहे आमच्या मराठा बांधवावर तो आम्ही कदापि सहन करणार नाही। ते मग आमचं संभाजी ब्रिगेड असो कि बसव ब्रिगेड असो, आमचे तत्व आमचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे सर्वसामान्य बहुजन छत्रपती शिवरायांचं जे अनुयाय आहे त्यांना फक्त न्याय मिळवून देण्यासाठी। आणि आज आमचा मराठा बांधव आज रस्त्यावर उतरलाय, त्यांच्या पाठीला पाठ लावून आम्ही आज त्यांच्या सोबत आहोत। आणि म्हणून मी शिरूर वाशियांच्या वतीने आज शिरूरचा एक 6वा दिवस आणि समस्त बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंच मराठवाडा उपाध्यक्ष या नात्याने मी आज मराठा समाजाला जाहीर आणि जाहीर पाठिंबा घोषित करतो। या ठिकाणी भारताचं संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लागू केल्या, ज्या स्कीम लागू केल्या, त्या सगळ्या गोष्टींचा, बाबींचा विचार करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची रचना केली आणि ही रचना करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना आरक्षणाचा, समानतेचा अधिकार दिला आणि मराठा समाज त्या आरक्षणाच्या बाबीतून आज मागे राहिला। आज काळाच्या ओघामध्ये मराठा समाजाला सुद्धा त्या आरक्षणाची गरज आहे आणि
या गरजेसाठी बहुजन प्रतिपालक म्हणणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांवरती होत असलेला हा अन्याय पाहून इतर समाज सुद्धा त्यांना या ठिकाणी पाठिंबा देत आहेत आणि बहुजन हा जो शब्द आहे शिवाजी महाराजांचा त्या शब्दाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी उहापोह होताना दिसतोय। तर अशाच नवनवीन बातम्यांनी अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे। यशवंत गाडगे सह त्रिशरण मोगावकर।